राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग दोनशे पासष्टावा महाराजांनी खूपच अंतर काटले होते जाताना अगदी वाटेवरच जी क्षेत्रे देवस्थाने तीर्थे भेटत होती त्यांचे ते घाई गर्दीत दर्शन घेत होते स्नाने दक्षिणा प्रदक्षिणा दानधर्म वगैरे बाबतीत त्यांनी अगदी थोडा आणि तोही सहजपणे जमेल तेवढाच वेळ खर्च करण्याचा कटाक्ष ठेवला होता औरंगजेबाला आतोनाथ दुःखानी आणि संतापाने वेढवून टाकले होते शिवाजी पळाला आता निदान तो दुसरा शिवाजी तरी आपल्या कचाट्यातून जाऊ नये म्हणून ताबडतोब त्याने मिर्झा राजांच्या नावाने फरमान सोडले की तुमच्या छावणीत असलेल्या नेताजी पालकरास कैद करून आग्र्यास बंदोबस्ताने रवाना करा दिनांक एकोणीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट हे फरमान मिर्झा राजांकडे दौडत निघाले शिवाजीराजांनाही पकडण्याचा प्रयत्न कसून चालूच होता पण प्रत्येक ठाण्यावरून खालच्या मानेने शिवाजी सापडत नाही असेच निरोप येत होते महाराज पुढे कितीतरी अंतर तोडून गेलेले असत आणि मग मागाहून बादशहाचा हुकूम येई की शिवा पळालाय सावध रहा तो वेष पालटून जोगी संन्याशी बनून पळून जाण्याचा प्रयत्न करील तरी त्याला पकडा तोपर्यंत महाराजांची टोळी पन्नास कोस पुढे निघून गेलेली असे आणि तीही गुप्तवेशांनी गुपचूप आता दक्षण सावध झालेल्या बादशाही वीरांनी कितीही शिवाशिवी केली तरी शिवा कसा सापडायचा मग आता उपाय तरी काय उपाय काय सांगायचा बादशाही पद्धतीनुसार जास्तीत जास्त धावपळ शोधाशोध करायची आणि बादशहाला दुःखपूर्ण नम्रतेने कळवायचं की फार शोध केला परंतु शिवा सापडत नाही तथापि अजूनही शोध करीतच आहोत दहा दिवस उलटले शिवाचा पत्ता नव्हता पंधरा दिवस निघून गेले शिवाची चाहूल नव्हती नेताजीच्या दिशेने मात्र औरंगजेबाचा गळफास सरसरत निघाला होता आग्र्यात पंतद्वयांचे हाल चालूच होते भोगणे ते ते भोगतच होते वीस दिवस उलटले महाराज महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले महाराज आग्र्याहून निघाल्यानंतर मथुरेला गेले तेथून नरवरच्या घाटांनी थेट एकदम महाराष्ट्राच्या दिशेने दौडत निघाले एवढे इतिहासाला निश्चित माहिती आहे पण नरवरपासून पुढे कोणत्या मार्गाने कोणत्या कोणत्या स्थळी मुक्काम करीत आले याचा अजिबात पत्ता लागत नाही आग्र्याहून सुटल्यानंतर तीन महिने खूप लांब लांबच्या तीर्थयात्रा करीत ते महाराष्ट्रात आले या गोष्टीत मुळीच सत्यता नाही महाराज बहुधा नरवरवरून नर्मदा तापी वगैरे नद्या पार करीत पूर्वीच्याच मार्गाने आलेले असावेत औरंगजेबाला उघड उघड रीतीने रामसिंहाला जबाबदार धरता येईना पण आजपर्यंत रामसिंहाने महाराजांकरता केलेली धावपळ प्रयत्न प्रेम वगैरे सर्व गोष्टी औरंगजेबाला स्पष्टपणे माहिती होत्या रामसिंहाने प्रथम लिहून दिलेली व नंतर अगदी अचूक वेळी रद्द करून घेतलेली जामीन की काय सांगते रामसिंग शिवाला सामील असलाच पाहिजे खास त्याच्या मदतीशिवाय शिवा माझ्या कैदेतून सुटलाच नाही असा पक्का समज औरंगजेबाचा झाला रामसिंग धोलपुराहून परत आला आता आपल्या विरुद्ध कोणता वणवा भडकणार आहे व आपण त्यात कसे होरपळून निघणार आहोत याची कल्पना रामसिंहाला येऊन चुकली होती बादशहा रागवलेला होता मिर्झा राजांचे रामसिंहाचे व एकूण त्यांच्या घराण्याचे नशीब आता फिरलेले होते हे सबंध घराणे आता या प्रकरणामुळे भाजून निघणार होते पहिलाच चटका बसला औरंगजेबाने रामसिंहाला हुकूम फरमावला की येथून पुढे तुला दरबारात येण्याची सक्त मनाई करण्यात आली आहे तुझ्याकडे जहागीर म्हणून असलेले परगणे कोट पुतळी मंदावर इत्यादी काढून घेऊन तुझी मनसब रद्द करण्यात आली आहे दिनांक दोन सप्टेंबर सोळाशे सहासष्ट रामसिंहाकडे असलेला मंदावरचा परगणा बादशहानी दाऊद खानास लगेच बहाल करून टाकलासुद्धा मिर्झा राजांना आग्र्यात घडलेल्या या कोणत्याच घटनेची खबर अद्याप मिळालेली नव्हती ने अर्थात नेताजीला कैद करून आग्र्यास पाठवा हा हुकूमही अद्याप मिळालेला नव्हता विजापूरकरांशी ते अद्यापही लढतच होते त्यांना अजिबात यश मिळत नव्हते आग्र्यास शिवाजीराजांना ज्या राजकारणासाठी पाठवले ते त्यांचे राजकारण तर समूळ उधळले गेले होते महाराजांच्या पलायनाची खबर त्यांना अद्याप मिळालेली नव्हती बादशहाचा त्यांच्यावरही कोप झालेला होता हेही त्यांना माहीत नव्हतेच आणि त्यांना हेही माहीत नव्हते की आयुष्याच्या अखेरीस नशिबानी आपल्याकरता दुःखाने गच्च भरलेले ताट वाढून ठेवले आहे आई साहेब काळजीने करपून गेल्या होत्या शिवाबासाठी त्यांनी खंत घेतली होती डोळे कान उत्तरेकडे लागले होते शरीर थकून गेले होते काळजीमुळे आयुष्याचा एक एक क्षण कमी कमी होत होता त्यांचा प्रत्येक श्वास शिवबा शिवबा असा टाहो फोडीत होता तुळजा भवानीला त्या कळवळून विनवीत होत्या की माझ्या शिवबाला आण मोरोपंत आईसाहेबांची फार काळजी घेत होते आईसाहेबांचेही आई झाले आई होते ते सर्व काही मागता क्षणीच आईसाहेबांना पुरवण्यासाठी ते तत्पर होते पण आईसाहेबांना हवा होता शिवबा कुठून आणावा श्रावणाच्या अतिशय तहानलेल्या आईबापांनी श्रावणासाठी केवढा टाहो फोडला पाण्याचा घोटही न घेता श्रावण श्रावण करीत प्राण सोडले पाण्यापेक्षा पुत्राची तहान आर्त होती आई सहबान नहीं, तीच तहान लागलेली होती सगळे स्वराज्यच या तहानेनी व्याकुळले होते आमचा राजा आम्हाला हवा केव्हा येईल पण या स्थितीतही स्वराज्याचा कारभार तालेवारीने चालला होता प्रजेकडे दुर्लक्ष नव्हते कोट किल्ल्यांची तब्येत उत्तम होती आरमाराचा हुतुतू कोकण किनाऱ्यावर चालूच होता सिंधुदुर्गाचे उरलेले बांधकाम आवरत आले होते मोरोपंत निळोपंत आणि प्रतापराव गुजर आई साहेबांचा शब्द झेलित स्वराज्य सांभाळित होते सर्व सुखी होते अगदी सरहद्दीवरचे प्रजाजनसुद्धा ते राज्य सुखी ज्याच्या सरहद्दीवरचे शेवटचे घर सुखी स्वराज्यातून कमी होऊन शत्रूच्या घरात काहीही जात नव्हते इतकेच नव्हे तर शत्रूच्या घशातलेच स्वराज्यात येत होते कुडाळचे सुभेदार रावजी सोमनाथ यांनी तर करामत करून आदिलशाहीतील रांगणा किल्लाच अलगत स्वराज्यात सामील केला दिनांक पंधरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट सुमार राजा नसतानाही राज्य वाढत होते शिवशाहीची शिकवणच तशी होती